दलित असल्यामुळे त्याला कोणीही हात लावायला तयार नव्हते तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतः त्याला कडेवर घेऊन उपचारासाठी घेऊन आणि सावित्रीबाईंना प्लेगचा संसर्ग झाला व त्यांचे निधन झाले किती मोठा त्याग आहे आणि म्हणूनच कोरोनाच्या या धर्तीवर सावित्रीबाई फुलेंची आठवण आल्याशिवाय महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा मी निलेश चव्हाण सम्यक न्यूज चॅनलतर्फे आज विश्रांतवाडी या ठिकाणी अनुष्का विशाल सोनवणे यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्या खास शुभेच्छा ऐकण्यासाठी आणि त्या आपल्यासमोर आता शुभेच्छा व्यक्त करत आहेत राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सिंबल ऑफ नॉलेज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध व तसेच संत कबीर त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा फुले यांना गुरु मानले त्याच महात्मा फुलेंनी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना गुरु मानले छत्रपती शिवरायांची समाधी ही कोणी शोधली हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी रायगडावर शिवरायांची समाधी शोधून जगातील पहिली शिवजयंती साजरा केली व शिवरायांवर पहिला पोवाडाही लिहिला त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी बालविवाहाला कडाडून विरोध केला व विधवा पुनर्विवाह याला प्रोत्साहन दिले व त्यासाठी संघर्ष केले तसेच अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातला हौदुखुला केला व दलित शोषित वंचित व महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना शिक्षण मिळावे त्यासाठी खूप मोठे संघर्ष फुले दाम्पत्यांनी केले बहुजनांना शिकवण्यासाठी श आपले स्वतःचे पैसे खर्च करून अनेक ठिकाणी शाळा चालू केल्या व बहुजनांना शिकवले एक अशीच घटना तुम्हाला सांगते असेच एकदा महात्मा फुले एका दलित वस्तीतून जात होते त्या दलित वस्तीतून जाताना त्यांच्या लक्षात येते की ज्ञाना नावाचा मुलगा हा अत्यंत हुशार आहे व अत्यंत बुद्धिमान आहे परंतु हाच ज्ञाना नावाचा मुलगा हा ज्ञानापासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे हे जेव्हा महात्मा फुलेंना समजते तेव्हा महात्मा फुले आपल्या जवळच्या मिशेल नावाच्या मित्राला पत्र लिहितात ते मिशेल साहेबांना पत्रातून असे लिहून सांगतात की ज्ञाना नावाचा मुलगा हा अत्यंत हुशार व बुद्धिमान आहे मात्र हाच ज्ञाना नावाचा मुलगा ज्ञानापासून व शिक्षणापासून वंचित आहे तुम्ही याला तुमच्या शाळेत घ्याल व दोन बुकं शिकवाल अशी माझी इच्छा आहे मिशेल साहेब त्याला शाळेत घेतात तो शाळेतही जातो वर्गात पाऊ पाऊलच ठेवतो की वर्गातली सगळी मुलं बाहेर निघून येतात मिशेल साहेबांना हे समजते मिशेल साहेब त्या मुलांना विचारतात असे का वर्ग बाहेर निघून आलात तेव्हा ती मुलं सांगतात की हा मुलगा अस्पृश्य समाजातून आहे आणि हा जर वर्गात बसला तर आम्हाला विटाळ होईल व वी। आम्हाला पुन्हा घरी जाऊन आंघोळ करावी लागेल तेव्हा हे सगळं ज्ञाना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता त्याला खूप वाईट वाटते तो तिथून निघून जातो पुन्हा कधीच येत नाही ही बातमी जेव्हा महात्मा फुलेंना कळते तेव्हा महात्मा फुलेंनासुद्धा खूप दुःख होतं व त्यांना रागही येतो त्यांची तळपाळची आग मस्तकात जाते तेव्हा महात्मा फुले विचार करू लागतात की निसर्गाने दिलेला सूर्यप्रकाश असो किंवा नदीलाल्यांचे पाणी असो हे देताना कधी निसर्गाने भेदभाव केला नाही मग ही माणसे काय एवढा भेदभाव करतात तेव्हा महात्मा फुलेंना समजते की या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे अज्ञान आहे आणि ते तेव्हा म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले तेव्हा महात्मा फुले ठरवतात की या समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढलं पाहिजे गुलामगिरीच्या अज्ञा अंधारातून बाहेर काढलं पाहिजे आणि या सगळ्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि ते तेव्हा सावित्रीबाईंना शिक्षित करतात व इथून सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरुवात होते फुले दाम्पत्यांनी अस्पृश्यांसाठी अनेक शाळा चालू केल्या व त्याच काळात अठराशे अठ्ठेचाळीस साली भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडेवाड्यात त्यांनी चालू केली हे सगळं चालू असताना धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना खूप त्रास दिला त्यांच्यावर दगड फेकून मारले शेण फेकून मारले मारेकरीही घातले एवढं सगळं छळ होऊन देखील महात्मा फुलेंनी माघार घेतली नाही व त्यांच्या याच त्यागामुळे व त्यांच्या याच कार्यामुळे आज सर्व महिला शिक्षण घेऊ शकतात महिला मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी आहेत म्हणूनच त्यांच्या या कार्याला व या त्यागाला आपण कधीच विसरू नये म्हणून आज मी त्यांच्या या त्यागाला व कार्याला व त्यांच्या या विचारांना वंदन करते कोरोना या रोगाने जगभरात थैमान घातलं आहे आज पूर्ण जग संकटात आहे आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे त्या काळात प्लेग या नावाच्या रोगची साथ आली होती त्यावेळेस प्लेगच्या रुग्णांना सावित्रीमाई स्वतः उपचारासाठी घेऊन जायच्या एक दिवस असंच एका मुलालासुद्धा प्लेगचा संसर्ग झाला तो दलित असल्यामुळे त्याला कोणीही हात लावायला तयार नव्हते तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतः त्याला कडेवर घेऊन उपचारासाठी घेऊन गेलता आणि त्याच कारणामुळे सावित्रीबाईंना प्लेगचा संसर्ग झाला व त्यांचे निधन झाले किती मोठा त्याग आहे या आणि म्हणूनच कोरोनाच्या या धर्तीवर सावित्रीबाई फुलेंची आठवण आल्याशिवाय जात नाही म्हणून आज जे पोलीस कर्मचारी सफाई कामगार वॉर्ड बॉय आरोग्य विभाग डॉक्टर नर्स आज जेवढे सगळे स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्ध लढत आहे त्या सगळ्यांमध्ये आज मला सावित्रीमाई दिसत आहे व त्यांना सगळ्यांना मनापासून सलाम घरीच राहा काळजी घ्या सोशल डिस्टन्स ठेवा सरकारने सांगितलेले नियम पाळा आणि पुन्हा एकदा महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती